सुरुवातीलाच एक मोठी बातमी आलेली आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ह्या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. येवदा इथल्या शहानूर नदीचं पाणी आता गावामध्ये शिरलेलं आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी शहानूर नदीचं पाणी आता गावामध्ये सुद्धा शिरलेलं आहे. पावसानं जनजीवन विस्कळीत करून टाकलेलं आहे. शेतामध्ये जाताना शेतमजूर सुद्धा या ठिकाणी वाहून गेले. अतिशय दुर्दैवी बातमी आपल्या समोर आलेली आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावतीमधल्या येवदा इथं नदीचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे आणि हा पावसानं इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर एक शेतकरी सुद्धा या ठिकाणी ह्या पाण्यातनं वाहून गेलेला आहे. शेतामध्ये जात असताना हा शेतमजूर हा शेतकरी या ठिकाणी वाहून गेलेला आहे. अमरावतीमधल्या दर्यापूरमधली घटना आहे आणि आपल्यासोबत अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनंत बोबडे आहेत. अनंत, अतिशय दुर्दैवी घटना, शेतमजूर या ठिकाणी वाहून गेलाय, पावसाचा नेमका काय अपडेट आहे अजून? ऋतुजा, गेल्या 15 दिवसापासून सतत पावसामुळे शहानूर नदीचे धरणाचे पाणी पातळी वाढल्यामुळे काल अचानक मध्यरात्री 3 दरवाजे उघडले आणि येवदा गावामध्ये शहानूर नदीचे पाणी शिरले. आज सकाळी शेतमजूर शेतामध्ये जात असताना शेतमजूर राहुल गणेश चांदूरकर याचा पाय घसरून त्या पुरामध्ये वाहून गेला. अद्याप त्या राहुलचा पत्ता लागलेला नाही आहे, परंतु शोध पथक या ठिकाणी दाखल झाला आहे आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अनंत, या ठिकाणी गावामध्ये पाणी शिरल्याची बातमी आपल्याला आता समजलेली आहे, नेमकं प्रशासनाकडनं या ठिकाणी काय पावलं उचलली जात आहेत नागरिकांना वाचवण्यासाठी किंवा त्यांचं जनजीवन विस्कळीत न होण्यासाठी? ऋतुजा, येवदा जवळील एक मातीचा बंधारा आहे, त्या बंधाऱ्यातून गेल्या 98 मध्ये फुटून ते पाणी येवदा गावामध्ये शिरलं होतं, परंतु शासनाने याकडे कुठलंही लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर 2006 मध्ये 2007 मध्ये 2012 मध्ये 2013 मध्ये आणि त्यानंतर आता या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे. त्या बांधाऱ्यामधून आता त्या बांधाऱ्याचे जर शासनाने व्यवस्थित नीट लक्ष दिले असते तर ही आज अवस्था या ठिकाणी झाली नसती. शासनाकडे कुठलेही लक्ष देत नसल्यामुळे येवदाकरांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि त्यांना वाचवण्याकरिता बाहेर गावून टीम आलेली आहे. नक्कीच, आता या ठिकाणी कोल्हापूर सांगलीमध्ये जी परिस्थिती ओढवली आहे त्याच्यानं अख्खा राज्य या ठिकाणी हादरलंय, त्यानुसार काही पावलं उचलली गेली पाहिजे. मात्र तसं काही या ठिकाणी तुमच्या गावामध्ये दर्यापूरमध्ये हे दिसून येत नाहीये. नाही मॅडम, या ठिकाणी सकाळी सर्व अधिकारी लोक हजर झाले होते. हॅलो, तुमचा आवाज येतोय. या ठिकाणी सर्व अधिकारी सकाळी हजर झाले होते आणि त्यानंतर बरेच काही घरांमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरामधील जनजीवन जीवन आवश्यक वस्तू नष्ट झाल्या होत्या आणि त्यांना त्यांची जे हॅलो हा तुम्ही बोला, तुम्हाला आम्ही ऐकू शकतोय, तुम्हाला बोला तुम्ही. धन्यवाद अनंत दिलेल्या माहितीबद्दल. तर या ठिकाणी शेतमजूर ह्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. अमरावती जिल्ह्यामधली ही घटना आहे.